हॅलो दोस्तांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे मोगरा फुलला. ज्ञानदेव म्हणाले, बघ मुक्ते, हा मोगरा कसा फुललाय ते बघ. बहरून आलाय. सुरुवातीला कसे एखादेच फुल आपण फुडत होतो, आता कसं बहरलाय बघ. मुक्ता बघत होती. ज्ञानदेव परत गाऊ लागले. इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. म्हणजे काय रे दादा, मुक्ताईने विचारले. मोगऱ्याचा वेल गगनाला कसा पोहोचेल. ज्ञानदेवांनी स्मित केलं. त्यांचे नेत्र दूर कुठेतरी लागले. असं बघ मुक्ते, हा मोगऱ्याचा वेल म्हणजे चित्तशक्ती, म्हणजेच कुंडलिनी. तो मातीमध्ये म्हणजेच मूलाधार चक्राच्या ठाई निवृत्ती माऊलींनी लावला, म्हणजेच माझ्या अंतरात साधना संक्रमित केली. आपल्या शरीरात 5 पंचमहाभूते आहेत ना, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. आणि आपल्या शरीरात असणाऱ्या प्रत्येक चक्राच्या ठिकाणी एक एक पंचमहाभूत आहे. बघ, जसे मूलाधाराच्या ठिकाणी पृथ्वी तत्व आहे, स्वादिष्टांच्या ठिकाणी अग्नी तत्व, मणिपूर मध्ये जल तत्व, अनहत चक्रामध्ये वायू तत्व आणि विशुद्धी चक्रामध्ये आकाश तत्व सामावलेले आहे. या पंचमहाभूतांमुळे भौतिक गोष्टींशी माणसाचा सर्वाधिक संबंध आहे आणि त्यात तो सर्वाधिक गुंतला आहे. त्यातूनच त्याला पुढे जायचे आहे. एक एक चक्र पार करत आपला वेल पुढे सरकतो, म्हणजे वाढत जातो. तस तसा ज्ञानाचा सुगंध थोडा थोडा यायला लागतो. जसा माणूस भौतिकतेमधून पुढे सरकतो, तसा मोगरा अधिकाधिक फुलायला लागतो. त्याचा सुगंध इतरांनाही जाणवायला लागतो. अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र. हृदयातून भावना व्यक्त होतात. इथूनच भक्ती भावना निर्मित होते. त्यातून व्याकुळता निर्माण होते. दर्शनाची आस लागते. हळूहळू भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. मोगरा आणखीन वाढतो, तेजाकडे सरकतो. तेज म्हणजे अग्नी. तो सारा मळ जाळून टाकतो. वासना, मोह, राग, लोभ सगळे काही तो जाळायला सुरुवात करतो. काही काळ रुक्षता येते, कळत नाही की काय होतंय. पण गुरुमाऊली निवृत्ती दादांनी मला हात धरून पुढे नेलं. अग्नीकडून पुढे वायू आहे. वायू हा निर्गुण निराकाराच्या जवळ आहे. इथे प्रज्ञा जागृत होते. साधकाकडून खूप काही कार्य घडवून घेतलं जातं, पण त्याला जाणीव असते की यात त्याचं काही कर्तृत्व नसून ते गुरुमाऊली करून घेत आहेत. आणि शेवटाला माणूस सहस्रार चक्राला पोहोचतो. हे सहस्रार चक्र म्हणजे आकाश तत्व. मोगरा आकाशाला भिडतो. संपूर्णपणे निर्गुण निराकार, मनाचे सगळे गुंते खाली सुटतात. सगळी आंदोलने विरून जातात. आपण त्याच्याकडे तटस्थपणे पाहतो. आता काय करायचं त्या गुंत्याचं, तर तो त्या ईश्वराला समर्पित करायचा, त्याच्याकडे द्यायचा. परत ज्ञानदेव गाऊ लागले. मनाची ये गुंती गुंफियेला शेला, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. मुक्ताई भान विसरून ऐकत होती. सोपान देवांचीही तंद्री लागली होती. किती सुंदर सांगितलेस ज्ञानदादा, सोपान देव उद्गारले. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे पाहिले. ते झाडाखाली पद्मासन घालून डोळे मिटून बसले होते. त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणे शांत गंभीर दिसत होता, पण त्यांच्या ओठांवर एक मनोहारी अर्धस्फुट स्मित दिसत होत. प्लीज सबस्क्राइब माय यूट्यूब चॅनल सहज बोध. लाईक, शेअर अँड सबस्क्राइब.